लयच्यामध्ये क्वेश्चन आता. या इफ इफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल टू 3 AB, इफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल टू 3 AB, शो दैट log of a plus b, log of a plus b upon root 5 equal to 1 by 2 in bracket log a plus log b equal to 1 by 2 in bracket log a plus log b. मग क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित. बघा क्वेश्चन काय म्हणते माहिती का, इफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल जर 3 AB असेल, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB असेल, तर आपल्याला हा रिझल्ट शोध ॲड करायचा. बा लॉग ऑफ ए प्लस बी आपण रूट 5 इक्वल 1/2 इन ब्रॅकेट लॉग ए प्लस लॉग बी, हा रिझल्ट प्रूफ करायचा. बा आता हा रिझल्ट कसा प्रूफ करायचा, बघा याच्यावरून यूज करायचा. बघा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB, याच्यावरून हा रिझल्ट प्रूफ करायचा आपल्याला. बा म्हणजे इफ जर असं असेल तर आपल्याला हा शोध ॲड करायचा, म्हणजे ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB एवढ्याचा यूज करून हा रिझल्ट प्रूफ करायचा. मग हा रिझल्ट कसा प्रूफ करायचा बघू आपण. बघा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB दिले ना, ते लिहून टाका सोल्युशनमध्ये जसाल तसं. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल 3 AB लिहून टाका ॲज इट इज. बघा आता मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. बघा मला सांग इथे किती आहे. बरं हां आवाज येतो ना माझा, इथे किती आहे मला सांगा, इथे किती बरं. हां सांगा इथे किती आहे. रूट 5 आहे. रूट 5. तर काय करायचं, इथं जे डिवाइड लाईन आहे ए प्लस बीला जे डिवाइड लाईन आहे रूट 5, त्या रूट 5 स्क्वेअर करायचा. इथं जे डिवाइडला रूट 5 आहे ना, इथं डिवाइडला जे रूट 5 आहे त्या रूट 5 स्क्वेअर करायचा. मला सांगा रूट 5 जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार. बा रूट 5 जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार, म्हणजे किती येणार 5 येणार. बघा कळलं, इथे डिवाइडला किती आहे बघायचे, लॉग ऑफ ए प्लस बी आपण रूट 5 येतं, रूट 5 स्क्वेअर करायचा, रूट 5 जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार 5 येणार. बघा कळलं, हा 5 आलं. बघा तर काय करायचं, हे जे 3 AB आहे ना, ह्या साईडला 3 AB आहे, तर आपल्याला 5 AB आणायचं कधी पण. बघा मी तुम्हाला आयडिया सांगितली, ह्या रूट 5 काय करायचं, रूट 5 स्क्वेअर करायचा. बघा आणि ह्या रूट 5 जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार 5 येणार. बघा तर हे ह्या साईडला जे 3 AB आहे ना, तर ह्या साईडला आपल्याला 5 AB आलं पाहिजे, कारण रूट 5 जर स्क्वेअर केलं तर 5 आलं. बघा तर ह्या साईडला 3 AB आहे, तिकडं 5 AB आलं पाहिजे. आता 5 AB कसं आणावं लागेल मला सांगा बरं. आता मग एवढं तर आयडिया कळाली ना, ह्या 3 AB आहे ना, ह्या साईडला 3 AB, तर आपल्याला ह्या साईडला 5 AB आणायचं. बघा काय करावं लागलं सांगा बरं मला. मला सांगा ह्या 3 AB जर तुम्ही 2 AB जर ॲड केले, या 3 AB जर 2 AB, 3 AB प्लस 2 AB किती येईल, 5 AB येणार. 5 येणार. बघा कळलं ना, हे तुम्हाला एक आयडिया सांगितली. बघा म्हणजे आपण हां काय जस्ट वन मिनिट कळलं. या रूट 5 स्क्वेअर करायचा, रूट 5 जर स्क्वेअर केलं तर रूट निघून जाणार 5 येणार. मग आता काय करायचं, ह्या साईडला 5 AB आलं पाहिजे, इथं 3 AB म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला ह्या याच्यामध्ये 2 AB ॲड करावं. नुसतं राईट हँड साईडला 2 AB ॲड करून जमल का, नाही, तुम्हाला लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 AB ॲड करावं लागलं. आता मग काय करायचं, दोन्ही साईडला 2 AB ॲड करायचं. ही टेक्निक लक्ष राहते, ही आयडिया मी सांगितली तुम्हाला. बा ला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ह्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरमध्ये मी 2 AB ॲड करतो. जर ह्या साईडला 2 AB ॲड केलं तर तुम्हाला ह्या साईडला सुद्धा 2 AB ॲड करावं लागलं. बा तर ह्या 3 AB पुन्हा 2 AB ॲड करा. जर लेफ्ट हँड साईडला 2 AB ॲड केलं तर राईट हँड साईडला सुद्धा 2 AB ॲड करावं लागलं. आणि 2 AB काय ॲड केलं कळालं तुम्हाला, कारण 3 AB प्लस 2 AB 5 AB येते. बघा मी तुम्हाला सांगितलं, ह्या रूट 5 जर स्क्वेअर केला तर 5 येतं, तर तेवढे AB आले पाहिजे. बघा 5 AB,
रूट फायचा जर स्क्वेअर केला तर रूट निघून जातं फाईव्ह येतं, तर आपल्याला फाईव्ह ए बी पाहिजे आपल्याला बघा, तर इकडं फक्त थ्री ए बी, मग थ्री ए बीमध्ये जर टू ए बी ॲड केलं तरच फाईव्ह ए बी येईल बघा, नुसतं ह्या साईडला टू ए बी ॲड करून जमणार नाही तुम्हाला, लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला दोन्ही साईडला टू ए बी ॲड करायला लागेल बघा, तर दोन्ही साईडला टू ए बी ॲड केलं बघा, नंतर काय करतो हे ए स्क्वेअर जसं तसं लिहितो, हे ए स्क्वेअर नंतर काय करतो हे प्लस टू ए बी लिहून टाकतो मी, आणि ह्या प्लस टू ए बी नंतर हे प्लस बी स्क्वेअर लिहितो मी, कायच नाही फर्स्ट टर्म लिहिली नंतर लास्ट टर्म लिहिली नंतर मिडल टर्म लिहिली बा, सांग थ्री ए बी प्लस टू ए बी, थ्री ए थ्री ए बी प्लस टू ए बीची सम किती येईल, थ्री ए बी प्लस टू ए बीची सम फाईव्ह ए बी येणार बघा, कळलं? आता मला सांगा कोण सांगतं बरं हे ए स्क्वेअर, हे हा कोणाचा स्क्वेअर आहे मला सांगा, आवाज येत नाही मला सांगा, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे, हे कोणाचं एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे कशाचं एक्सपान्शन आहे मला सांगा, एक लक्ष द्या, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघा, हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टेन्थ स्टँडर्डमध्ये झालेलं आहे बघा, मी जर तुम्हाला ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे कोणाचं एक्सपान्शन आहे, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघा, कळलं? आणि इक्वल टू फाईव्ह ए बी जसाल तसं लिहितो मी, कळलं? आता मी काय करतो बघा, एवढं कळालं सगळ्यांना, इकडं बघा ह्या ए प्लस बीला डिवाइड बाय किती आहे बरं प्रूफमध्ये बघा, ए प्लस बीला डिवाइड बाय रूट फाईव्ह आहे, तर रूट कसं आणायचं नंतर बघू आपण काय करू फाईव्ह इकडं ट्रान्सफर करायचं, एक लक्ष द्या ह्या ए प्लस बी डिवाइडला रूट फाईव्ह आहे, तर रूट कसं आणायचं ते नंतर सांगतो मी, आधी तर फाईव्हचं आणू आपण इकडं ट्रान्सफर करू, कारण रूट फाईव्ह प्रूफमध्ये ए प्लस बीला डिवाइड बाय रूट फाईव्ह आहे, तर आपण काय करू फाईव्ह इकडं ट्रान्सफर करायचं बघा, कळलं? ह्या थ्री ए प्लस टू ए बी सम फाईव्ह ए बी, फाईव्ह ए बी आलं बघा आणि फाईव्ह इकडं ट्रान्सफर करायचं, मग आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसाल तसं लिहितो मी, दिस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, आणि फाईव्ह याला डिवाइडला नेतो मी बघा, फक्त फाईव्ह इकडे डिवाइडला नेतात आणि इकडे ए बी जसाल तसं बघा, एवढं कळालं असेल बघा सगळ्यांना, आता बघा आता बघा आता बघा हा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर जसाल तसं लिहितो, याला काहीच करत नाही बघा, मला सांगा फाईव्ह कोणाचा स्क्वेअर आहे बरं, फाईव्ह कोणाचा स्क्वेअर आहे मला सांगा, हां टेल मी, फाईव्ह इज द स्क्वेअर ऑफ, फाईव्ह कोणाचा स्क्वेअर आहे मला सांगा, तुम्ही जर रूट फाईव्हचा जर स्क्वेअर केला बरोबर, रूट फाईव्हचा जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार फाईव्ह येणार बा, मी जर विचारलो रूट फाईव्हचा जर स्क्वेअर किती तर फाईव्ह म्हणणार, म्हणजे तुम्ही फाईव्हच्या ठिकाणी काय लिहू शकता, रूट फाईव्हचा स्क्वेअर बा, मग लिहून टाकतो मी त्या फाईव्हच्या ठिकाणी रूट फाईव्हचा स्क्वेअर बघा, कारण हा फाईव्ह कोणाचा स्क्वेअर आहे, रूट फाईव्हचा स्क्वेअर, याला लिहून टाकतो मी रूट फाईव्हचा स्क्वेअर, आणि इकडे ए बी जसाल तसं लिहितो बघा, एवढं कळालं असेल बघा तुम्हाला, आता मी ह्या साईडला लिहितो मी, तर नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा, आता मला सांगा देअर फोर, एक मला सांगा समजा एमचा स्क्वेअर आहे, एम स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर असं, वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्याचा स्क्वेअर आहे, त्याला मला सांगा एम अपॉन एन पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल का नाही मला सांगा, असं लिहिता येईल का नाही मला सांगा, एम स्क्वेअर आपण एन स्क्वेअर असेल, एम स्क्वेअर आपण एम स्क्वेअर असेल, त्याला एम आपण एन ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल ना, वरच्याचा स्क्वेअर खालच्याचा स्क्वेअर त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येते बघा, इथं बघा तसंच काय माहिती का, वर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, खाली रूट फायचा स्क्वेअर आहे, मग मी काय करतो ए प्लस बी डिवाइड बाय रूट फाय पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो मी, कारण वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्याचा स्क्वेअर आहे त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो मी बघा, तर मी जर विचारलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, तर ए प्लस बीचा स्क्वेअर आहे बघा, रूट फाय स्क्वेअर कोणाचा आहे, तर रूट फायचा बघा, मग याला लिहितो मी ए प्लस बी अपॉन रूट फाईव्ह ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा, अँड दॅट इज इक्वल टू ए बी आय एज इट इज, ए बी जसाल तसं लिहितो मी, इथपर्यंत काही डाऊट आहे का विचारा, मी काय केलं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली रूट फायचा स्क्वेअर आहे, वरच्याचा स्क्वेअर आहे खालचा स्क्वेअर आहे, त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून टाकतो, दोघांना एकच स्क्वेअर देऊन टाकतो मी, चालतं ना, एवढं तर कळालं बघा तुम्हाला, म्हणजे मी मला सांगा प्रूफमध्ये डिवाइडला रूट फाईव्ह आहे आणलं मी बघा, वर ए प्लस बी सुद्धा आणलं बघा मी, आता मला सांगा प्रूफमध्ये लॉग आहे ह्या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा लॉग आहे बा, म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडचा लॉग घ्यावा लागला बा, जोपर्यंत तुम्ही दोन्ही साईडचा लॉग घेणार नाही तोपर्यंत हे प्रूफ होणार नाही बा, एवढं झालं की काय करायचं, दोन्ही साईडचा लॉग घेऊन टाकायचा बा, लिहा मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, राईट ना, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, दोन्ही साईडचा लॉग घेऊन टाकायचा, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स,
पण लॉग घेताना दोन्ही साईडचा बेस सेम घ्यावा लागतो बघा. आधी प्रूफ कडा बघा, प्रूफमध्ये बेस आहे का? ऐकलं सर, इकडेही बेस नाही तिकडेही बेस नाही म्हणजे बेस घ्यायची गरज नाही बघा. याचा अर्थ असा नाही की तिथे बेस लिहिलेला नाही म्हणजे बेस नाही बघा. बेस आहे, बेस थ्रूआउट सेम असते, समजून घ्यायचं बघा. जेव्हा तुम्ही बेस लिहित नाहीत म्हणजे त्याचा अर्थ बेस थ्रूआउट सेम आहे. प्रूफमध्ये बेस लिहिलेलं नाही म्हणजे मी बेस घेणार नाही, फक्त दोन्ही साईडचा लॉग घेणार मी बघा. तर मग ह्या साईडचा लॉग घेतो मी, लिहा मग लॉग ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय रूट फाईव्ह ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्या साईडचा जर लॉग घेतला तुम्हाला ह्या साईडचा सुद्धा लॉग घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला लॉग कोणाचा घ्यावा लागेल? ए बीचा लॉग घ्यावा लागेल बघा. मग लॉग ऑफ ए बी, नुसतं एका साईडचा लॉग घेऊन जमत नाही, तुम्हाला दोन्ही साईडचा लॉग घ्यावा लागेल बघा. तर मग काय केलं मी, दोन्ही साईडचा लॉग घेतला. लॉग का घेतला? कारण प्रूफमध्ये लॉग आहे बघा, कळालं. आता काय करायचं सांग तुम्हाला, मी तुम्हाला हा लॉ शिकवला बघा, लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन, हा लॉ शिकवला. त्याच्यामुळे लॉ वाचला वाचायला सांगितले होते तुम्हाला बघा. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल तर एन बॅक साईडला लिहिता येते बघा. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल तर ते एन बॅक साईडला लिहिता येते बघा. इथं बघा, लॉग ऑफ ए प्लस बी डॉट बाय रूट फाईव्ह ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे हे टू कुठे घेता येईल तुम्हाला? बॅक साईडला घेता येईल लॉगरिथमच्या रूमनुसार. जसं तुम्ही हे एन बॅक साईडला घेतलं तसं हे टू बॅक साईडला घेता येईल बघा. मग हे टू बॅक साईडला लिहून टाकतो मी बघा. लिहा मग टू लॉग ऑफ, आणि बाकी हे ब्रॅकेटमधली टर्म जशाल तशी ए प्लस बी डॉट बाय रूट फाईव्ह इक्वल टू. प्रूफमध्ये ह्या साईडला लॉग ए बी आहे का बरं? लॉग ए बी नाही, लॉग ए प्लस लॉग बी आहे बघा. आता इथे लॉगरिथमचा रूल यूज करू. मला सांगा लॉग ऑफ एम एन म्हणजे काय, मला सांगा. लॉगरिथमचा रूल सांगितलं तुम्हाला, लॉग ऑफ एम एन असेल तर लॉग सेपरेट द्यायचा आणि मध्ये प्लस साईन देणार बघा. लॉग ऑफ एम एन मीन्स लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन, लॉगरिथमचा रूल बघा. लॉग ऑफ एम एन असेल तर लॉग एमचा घ्यायचा, प्लस साईन टाकणार, पुन्हा लॉग एमचा घेणार. एम आणि एमचा मल्टिशन असेल तिकडे प्लस साईन येणार. लॉग एम एन मीन्स लॉग एम प्लस लॉग एन. मग लॉग ऑफ ए बी म्हणजे काय? लॉग ऑफ ए बी मीन्स लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ऑफ ए बी मीन्स लॉग ए प्लस लॉग ई. पुन्हा लिहा आता, देअर फॉर हे टू लॉग ऑफ, हे टू लॉग ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय रूट फाईव्ह. प्रूफ कडे बघा ना, ह्या प्रूफला, प्रूफमध्ये ह्या साईडला वन बाय टू आलेले आहे बघा. इथे ह्या लॉगच्या बाजूला इथे काहीच नाही आहे बघा, कळालं. वन बाय टू आणायचं आपल्याला. मग आता काय करायचं सांगतो बा, हे जे लॉग ए प्लस लॉग बी नेला ब्रॅकेट करतो मी, हे लॉग ए प्लस लॉग बी एवढ्याला ब्रॅकेट करायला काय प्रॉब्लेम, एवढ्याला ब्रॅकेट करता येते बघा. हे लॉग ए प्लस लॉग बी ना, एवढ्याला ब्रॅकेट करतो. मला सांगा ह्याच्या बाजूला इथं काय नाही म्हणजे किती आहे? ह्या ब्रॅकेटच्या बाजूला काय नाही म्हणजे किती आहे? वन असतं ना कुठल्याही ब्रॅकेटच्या बाजूला. आता कुठे इथं काय नाही म्हणजे वन आहे, ह्या ब्रॅकेटच्या बाजूला वन आहे बघा. ह्या ब्रॅकेटच्या बाजूला काय नाही म्हणजे वन आहे, आणि हे टू इकडं ट्रान्सफर करतो. हे टू काय करतो, ह्या वनला डिवाइडला नाही तुम्ही, कळालं. ह्या साईडला लिहितो नाही तर खाली लिहितो मी, नेक्स्ट स्टेपवर लिहिता येईल बघा, काय प्रॉब्लेम नाही. जस्ट वन मिनिट, हा वरील लिहितो मी वरच्या साईडला, काही प्रॉब्लेम नाही, प्रूफ होऊन जाईल हे. आता बघा मी काय करतो, हे टू आता हे लॉकच्या बाजूला जे येत ना, हे टू इथं डिवाइड आहे, ह्या ब्रॅकेटच्या बाजूला काय नाही म्हणजे वन आहे, तर हे टू काय करता येईल, ह्या वनला डिवाइडला नेता येईल बघा. लिहा देअरफोर लॉग ऑफ ए प्लस बी, लॉग ऑफ ए प्लस बी अपॉन रूट फाईव्ह इक्वल टू, ह्या लॉगच्या बाजूला जे टू आहे ते टू इकडे डिवाइडला जाणार, म्हणजे किती येईल बरं, वन बाय टू येणार. आणि इन ब्रॅकेट ते लॉग ए प्लस लॉग बी जसं चालतं बघा, लॉग ए प्लस लॉग बी ब्रॅकेट क्लोज बघा. जर हेच प्रूफ करायचं होतं बघा, आता तुम्ही हाच रिझल्ट प्रूफ करायचं होतं आपल्याला बघा. तर आयडिया लक्षात आली असेल तुम्हाला बघा, काय नाही ह्या ब्रॅकेटच्या बाजूला काय नाही म्हणजे वन आहे, आणि हे टू इथे डिवाइडला नेलं बघा. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारायचं मध्ये मला. काही डाऊट याच्यामध्ये? काय करायचं पुन्हा एकदा सांगतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल थ्री ए बी लिहायचं. दोन्ही साईडला टू ए बी काय ॲड केलं, कारण ह्या रूट फायचा जर स्क्वेअर केलं तर फाईव्ह येतं बघा. तर आपल्याला इकडे फाईव्ह आलं पाहिजे बघा. ह्या थ्री ए बीमध्ये तुम्हाला टू ए बी ॲड करावं लागतं. मग ह्या साईडला टू ए बी ॲड करायचं, त्या साईडला सुद्धा टू ए बी ॲड करायचं.
ए स्क्वेअर प्लस टू ए बी लिहायचं, नंतर बी स्क्वेअर आणि फाईव्ह ए बी बा. ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे बा. हे फाईव्ह ए बी जसं असेल तसं, नंतर फाईव्हकडे डिवाईडला न्यायचं. फाईव्ह का डिवाईडला न्यायचं? कारण इथं रूट फाईव्ह आहे बघा. नंतर ए बी जसं तसं, नंतर हे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा फाईव्ह कोणाचा स्क्वेअर? रूट फाईव्हचा स्क्वेअर इक्वल टू ए बी. नंतर वरच्याचा स्क्वेअर खालचा स्क्वेअर, त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलं. एवढं लिहिलं की दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा. लॉग घेतला की हे टू बॅक साईडला जाणार. लॉग ए बीला लिहिता येते लॉग ए प्लस लॉग बी. याला ब्रॅकेट करतो, ह्या ब्रॅकेटच्या बाजूला काय नाही म्हणजे वन आहे आणि टू इकडे डिवाईडला नाही. संपला प्रॉब्लेम. लिहा नेक्स्ट क्वेश्चन. आता झाला का मला सांगा हे क्वेश्चन? हां झाला का नाही मला सांगा. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण, नसं समजला तर पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण. झाला हे? लिहा नेक्स्ट क्वेश्चन. लिहा इफ इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सेवन ए बी, लिहा प्रूव दॅट प्रूव दॅट लिहा टू लॉग ऑफ टू लॉग ऑफ ए प्लस बी डिवाइडेड बाय थ्री इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. आता याच्यामध्ये तर अजून सोपं केलं, म्हणजे ते टू तिकडे ट्रान्सफर करायची गरजसुद्धा नाही बघा. कळलं? लिहा सोल्युशनमध्ये इकडं बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सेवन ए बी जसं तसं लिहून टाका. लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सेवन ए बी. आता मी तुम्हाला सांगितलं दोन्ही साईडला किती ॲड करायचं, मला सांगा इथे किती आहे बरं? इथे किती आहे? थ्री. आणि त्या थ्रीचा स्क्वेअर करायचा. मला सांगा थ्रीचा स्क्वेअर किती येईल? नाईन. म्हणजे ह्या सेवन ए बीच्या ठिकाणी तुम्हाला नाईन ए बी ॲड नाईन ए बी आणायचं बघा. हे सेवन ए बी आहे ना, तर ह्या सेवन ए बीच्या ठिकाणी कारण थ्रीचा स्क्वेअर केला तर नाईन आले बघा. म्हणजे ह्या सेवन ए बीच्या ठिकाणी तुम्हाला नाईन ए बी आणायचे बघा. म्हणजे आता मला सांगा सेवन ए बीच्या ठिकाणी तुम्हाला नाईन ए बी आणायचं म्हणल्यानंतर या सेवन ए बीच्या ठिकाणी किती ॲड करावं लागलं? सेवन ए बीमध्ये किती ॲड करावं लागतील म्हणजे नाईन ए बी येतील? टू ए बीच ॲड करावं लागलं बघा. दोन्ही साईडला टू ए बी ॲड करा. नुसतं एका साईडला टू ए बी ॲड करून जमत नाही, तुम्हाला दोन्ही साईडला टू ए बी ॲड करावं लागतं बघा. लिहा म्हणते फोर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर ह्या साईडला मी टू ए बी ॲड करतो. जर ह्या साईडला जर टू ए बी ॲड केलं तर ह्या सेवन ए बीमध्ये सुद्धा टू ए बी ॲड करावं लागला. लिहा मग सेवन ए बी प्लस टू ए बी पुन्हा लिहि तुम्ही. नंतर काय करायचं? ए स्क्वेअर लिहायचं. या ए स्क्वेअर नंतर हे प्लस टू ए बी लिहिणार. फर्स्ट टर्म नंतर लास्ट टर्म, नंतर शेवटी प्लस बी स्क्वेअर लिहायचं बघा. सांगा आता सेवन ए बी प्लस टू ए बी, सेवन ए बी प्लस टू ए बी दॅट इज नाईन ए बी, सेवन ए बी प्लस टू ए बी दॅट इज नाईन ए बी. आता मला सांगा हा ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा कोण्या ब्रॅकेटचा स्क्वेअरचं कोण्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे बघा. हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. मग याला लिहितो मी ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, एवढा लिहितो मी ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा इक्वल टू नाईन ए बी बघा. एवढं प्रत्येकाला कळालं असेल बघा. आता काय करायचं सांगा बरं. याच्यानंतर सांगितलं मी तुम्हाला, सांगा याच्यानंतर काय करायचं. मला सांगा ए प्लस बीला डिवाइड बाय किती आहे बरं? थ्री ए. म्हणजे तुम्हाला नाईन इकडं ट्रान्सफर करावं लागते. काय करायचं नंतर? काय करायचं? नाईन इकडं ट्रान्सफर करायचे. तुम्ही काय करतो हे नाईन इकडं डिवाईडला नाही तुम्ही बघा. तर लिहा मग ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर नाईन हे डिवाईडला जाणार बघा आणि इक्वल टू ए बी. कळालं आयडिया? हे नाईन इथे काय करायचं? डिवाईडला न्यायचं बघा. लिहा मग देअरफोर हे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसं तसेल आहे. आता हा नाईन कोणाचा स्क्वेअर आहे बरं? हा नाईन आहे थ्रीचा स्क्वेअर, तर नाईनला लिहून टाका थ्रीचा स्क्वेअर आणि इक्वल टू ए बी. कळलं? या नाईनला लिहा थ्रीचा स्क्वेअर बघा. आता मी नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा. हे कळालं? ह्या नाईनला लिहितो मी थ्रीचा स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय ह्या नाईनला लिहितो थ्रीचा स्क्वेअर आहे. आता वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्याचा स्क्वेअर, त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून टाका. लिहा मग देअरफोर हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कोणाचं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे? हा ए प्लस बीचा स्क्वेअर आहे. लिहा मग इथं देअरफोर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर
कोणाचा स्क्वायर आहे ए प्लस बीचा स्क्वायर बा, खाली थ्री स्क्वायर कोणाचा स्क्वायर आहे थ्रीचा, त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वायर लिहा. वरच्याचा स्क्वायर आहे खालच्याचा स्क्वायर, त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वायर लिहा. नाही कुठे ए बी इथपर्यंत आलं बघा. मग मी बघा हे ए प्लस बी आपण थ्री एवढं आणलेले आहे बघा. आता काय करावं लागेल, दोन्ही साईडचा लॉग घ्यावा लागेल बा. आणि लॉग घेताना बेस सेम घ्यायचा बा. प्रूफमध्ये जो बेस तोच बेस घ्यायचा, पण प्रूफमध्ये बेसच नाही आहे बघा. कळलं? लिहा आता टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. एक लक्षात आहे, बेस नाही म्हणजे अर्थ तिथं खरंच बेस नाही असं नाही, बेस असतो, बेस थ्रू आउट सेम असतो बघा. लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचा लॉग घ्या. लिहा मग देअर फोर ह्या साईडचा लॉग घ्या तुम्ही. लिहा लॉग ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या साईडचा लॉग घेतलं तुम्हाला, ह्या साईडचा सुद्धा लॉग घ्यावं लागेल. मग लिहा लॉग ऑफ ए बी. कळलं ना? काय नाही, ह्या साईडचा लॉग घेतला तुम्हाला, ह्या साईडचा सुद्धा लॉग घेतला. आता मला सांग हे टू कुठे घेता येईल बरं, बॅक साईडला, कारण लॉगरिथमचा रूल आहे. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल, लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल तर त्याला लिहितात एन लॉग ऑफ एम बघा. तर काय करताल हे टू बॅक साईडला घेता येईल बघा. मग टू लॉग ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय थ्री. आता लॉग ए बीला काय लिहिता येईल बरं, लॉग ऑफ एम एन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, लॉगरिथमचा रूल बघा. लॉग ऑफ एम एन, लॉग ऑफ एम एन मीन्स लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. मग तसंच लॉग ऑफ ए बीला काय येतं, लॉग ए प्लस लॉग बी. लिहा मग लॉग ए प्लस लॉग बी. हे टू इकडे डिवाइड लिहायची गरज नाही, कारण प्रूफमध्ये हेच प्रूफ करायचं बघा. ह्या लॉगच्या बाजूला टू आहे बघा, प्रूफमध्ये हेच प्रूफ करायचं होतं बघा. कळलं? काही डाऊट असला तर विचारायचा मध्ये. आज बरेच जण आहेत, नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसायला आज. ठीक आहे, जाऊ द्या. हां झालं का मला सांगा, बरेच जण ऑप्शन देतात बघा. हां जान्हवी झालं तुझं, अनुरा, शाकिब, हां नम्रता, स्वामी. यस सर. ठीक आहे, लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आता तुम्ही करा हा क्वेश्चन. आता लिहा इफ इफ एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर, एक्स स्क्वायर प्लस वाय स्क्वायर ला इक्वल 34xy. ला शो दॅट लॉग ऑफ एक्स प्लस वाय, लॉग ऑफ एक्स प्लस वाय अपॉन सिक्स इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट लॉग एक्स प्लस लॉग वाय. ला 1/2 इन ब्रॅकेट लॉग एक्स प्लस लॉग वाय करा. इथे हा सिक्सचा स्क्वेअर करायचा, सिक्सचा स्क्वेअर किती 36. म्हणजे ह्या 34xy ठिकाणी तुम्हाला 36xy आणायचं पहा. म्हणजे ह्या 34xy तुम्हाला 2xy ॲड करावं लागतं आणि 2xy ॲड करावं लागतं बघा. करा बरेच जण म्हणतात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सर. आहे आज नेटवर्कचा आहे प्रॉब्लेम जरा.
ठीक आहे करू आपण आता माझ्यासोबतच करा लिहा वाटल्यास सोपा क्वेश्चन आहे बघा ल्या सोल्यूशनमध्ये जे दिले ते लिहून टाका ल्या सोल्यूशनमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 34 एक्स वाय लिहून टाका ल्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 34 एक्स वाय दोन्ही साईडला 2xy ऍड करा तुम्हाला मी आयडिया सांगितली बा कारण ह्या 6चा जर स्क्वेअर केला तर 36 येणार म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडला 2xy ऍड करावं लागेल बाल्या मग देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस इथं देअरफोर येणार नाही प्लस 2xy इक्वल टू 34xy प्लस xy प्लस 2xy बघा राईट हँड साईडला जर 2xy ऍड केलं तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा तुम्हाला 2xy ऍड करावं लागेल बघा लिहा नंतर लिहा देअरफोर एक्स स्क्वेअर नंतर काय करतो प्लस 2xy लिहितो मी एक्स स्क्वेअर नंतर हे प्लस 2xy लिहा आणि शेवटी प्लस वाय स्क्वेअर लिहा आता मग सांगा 34xy प्लस 2xy दॅट इज 36xy बघा कळलं 2xy काय ॲड केलं कळालं ना कारण ह्या 6चा जर स्क्वेअर केला तर 36 येते तुम्हाला आयडिया सांगितली बा ह्या 6चा जर स्क्वेअर केला तर 36 येते बा तर आपल्याला या 34xy 36xy आणायचं म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडला 34xy मध्ये जर 2xy ऍड केलं तर 36xy येणार बघा ठीक आहे मला सांगा बरं एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे हा एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बघा जर तुम्ही एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअरच येणार आहे बघा लाईक इक्वल 36xy कळालं एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर दिस इज द एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर बघा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर हा एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इकडून 36xy नंतर काय करायचं 36 इकडे डिवाइडला न्यायचे बघा लिहा मग एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि 36 इथे डिवाइडला न्यायचं तुम्ही बघा आणि कुठे एक्स वाय असाल तसं आता 36 कोणाचा स्क्वेअर आहे हा 6चा स्क्वेअर बघा लिहा मग एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 36 आहे 6चा स्क्वेअर ते 6 स्क्वेअर दिसते का तुम्हाला इकडे एक्स वाय हां कळालं त्या 36ला लिहिले 6चा स्क्वेअर आहे आता वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्या स्क्वेअर त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून टाका लिहा देअरफोर हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वायचा स्क्वेअर आहे तो 6चा स्क्वेअर आहे वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्याचा स्क्वेअर त्या दोघांना एकच स्क्वेअर देऊन टाका वरच्याचा स्क्वेअर आहे खालच्या स्क्वेअर त्याला पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून टाका लिहा इक्वल टू एक्स वाय आता काय करायचं एवढं झालं की दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा बा लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स दोन्ही साईडचा लॉग घ्या ह्या साईडचा लॉग घेऊ आपण लिहा मग देअरफोर ह्या साईडचा लॉग घेतला तुम्हाला ह्या साईडचा सुद्धा लॉग घ्यावा लिहा मग लॉग ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर ह्या साईडचा लॉग घेतला तुम्हाला ह्या साईडचा सुद्धा लॉग घ्यावा लागेल म्हणजे लॉग ऑफ किती येईल एक्स वाय पण लॉग घेताना दोन्ही साईडचा बेस सेम घ्यायचा बा जे बेस असेल प्रूफमध्ये बेसच नाही बघा बेस नाही म्हणजे बेस थ्रू आउट सेम असतं बघा म्हणजे ते बेस लिहायची गरज नाही आता हे 2 कुठे येईल बरं लॉगरिथमच्या रूलनुसार ते 2 बॅक साईडला येणार लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेसिस असेल तर त्याला एन लॉग ऑफ एम टू द बेसिस लिहिता येईल ते 2 बॅक साईडला लिहितो म्हणले मग 2 log of x plus y upon 6 आता log of x y ला काय येईल तुम्हाला सांगितलं log of m n means log of m plus log of n n मग log of x y means log x plus log y ल्या पुन्हा ल्या therefore 2 log of x plus y upon 6 that is equal to आता मी काय करतो लॉग एक्स प्लस लॉग वायला ब्रॅकेट करतो बा हे लॉग एक्स प्लस लॉग वाय ना
एवढा ब्रॅकेट करून टाकतो, लॉग एस प्लस लॉग वाय करता येईल बघा. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाजूला इथं काय ना म्हणजे किती आहे वन, आणि नंतर हे टू काय करतो ह्या वनला डिवाइडला नेतो, नेता येईल ना आपल्याला. लिहा मग नेक्स्ट स्टेपला लिहा, लिहा मग देअर फोर हे लॉग ऑफ एक्स प्लस वाय अपॉन सिक्स ॲज इट इज लिहितो. लिहा लॉग ऑफ एक्स प्लस वाय अपॉन सिक्स ॲज इट इज, आणि ते टू काय करतो त्या वनला डिवाइडला नेतो. हे जे टू आहे ना हे टू ह्या वनला डिवाइडला नेतो मी बघा. तर त्या ब्रॅकेटच्या बाजूला काय ना म्हणजे वन आहे, मग त्या वनला टू डिवाइडला नेतो म्हणजे वन बाय टू येणार बघा. आणि ब्रॅकेटमध्ये तर लॉग एक्स प्लस लॉग वाय जसं तसं लिहितो. लिहा लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय आणि ब्रॅकेट क्लोज. आणि हाच रिझल्ट प्रूफ करायचा होता आपल्याला बघा तुम्ही. काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये कळलं सगळ्यांना. झालं हां झालं का मला सांगा. लिहा नेक्स्ट क्वेश्चन, आता वेगळे ह्या टाईपचे क्वेश्चन संपले बा, आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. लिहा इफ इज लिहा लॉग एक्स अपॉन बी मायनस सी, राईट वन लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय अपॉन सी मायनस ए, लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू लॉग झेड अपॉन ए मायनस बी, लॉग झेड अपॉन ए मायनस बी. लिहा शो दॅट, त्याच्यामध्ये तीन रिझल्ट दिले आपण एक एकच बघू आपण बघा. लिहा शो दॅट, तीन रिझल्ट प्रूफ करायचे आपण ते एक एकच बघू आपण पहिल्यांदा. लिहा शो दॅट एक्स वाय झेड इक्वल टू वन, कळलं ना. इट बघा इफ जर असं असेल तर आपल्याला एक्स वाय झेड इक्वल टू वन प्रूफ करायचं, म्हणजे प्रूफ काय करायचं आपल्याला एक्स वाय झेड एक्स इंटू वाय इंटू झेड या तिघांचं मल्टिशन वन प्रूफ करायचं बघा. जर इफ असं जर असेल तर म्हणाले जर असं असेल लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू लॉग झेड अपॉन ए मायनस बी असं जर असेल तर आपल्याला प्रूफ काय करायचं एक्स वाय झेड इक्वल टू वन, म्हणजे याचा अर्थ आपल्याला एवढ्याचा यूज करायचा, एवढ्याचा यूज करून तो रिझल्ट प्रूफ करायचा बघा. आता कसा प्रूफ करायचा सांगतो मला सांगा. हे तिघांचा रेशो बघा, हा रेशो हा रेशो आणि हा रेशो तिघांचा रेशो इक्वल आहे बघा. मला सांगा तिघांचा रेशो इक्वल आहे म्हणाल तर तिघांचा रेशो तुम्हाला केलेट करता येईल का नाही मला सांगा. करता येईल बघा, तिघांचा रेशो सेम आहे बघा. मग तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे तिघांचा रेशो मी केलेट करतो मी बघा, कळलं ना. लेट करू आपण बघा, तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे याचा अर्थ आहे तिघांचा रेशो तुम्ही केलेट करू शकता बा, करू शकतो का नाही मला सांगा. तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे नक्कीच तुम्ही तिघांचा रेशो केलेट करू शकता बा आपल्या सोल्युशनमध्ये. तर मी काय करतो तिघांचा रेशो केलेट करतो बा, कारण आपल्याला एवढ्याचा यूज करूनच एक्स वाय झेड इक्वल वन प्रूफ करायचं बा. लिहा मग आता लेट करतो मी, लिहा लेट लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू लॉग झेड अपॉन ए मायनस बी. आणि तिघांचा रेशो के लेट करतो मी बघा. आता मग तिघांचा रेशो के म्हणजे इच रेशो इक्वल टू के, धीस इक्वल टू धीस इक्वल टू धीस इक्वल टू के मीन्स इच रेशो इक्वल टू के. या तिघांचा रेशो के म्हणजे नक्कीच प्रत्येक रेशो इक्वल टू के येणार वाले आम्हाला, राईट ऑन. देअरफॉर लॉग एक्स अपॉन बी मायनस सी दॅट इज इक्वल टू के, म्हणजे पुन्हा सेकंड रेशो इक्वल टू सुद्धा के येणार. लिहा मग लॉग ऑफ वाय तिघांचा रेशो के म्हणजे इच रेशो इक्वल टू केच येणार, प्रत्येक इक्वल टू केच येणार बघा. आणि लास्ट लॉग झेड अपॉन ए मायनस बी इक्वल टू के. आता काय करायचं, हे बी मायनस सी हे सी मायनस सी ए मायनस बी ह्या साईडला ट्रान्सफर करून टाकायचं आणि लॉग एस प्लस लॉग वाय प्लस लॉग झेडच्या व्हॅल्यू काढायच्या बघा. कळलं हे बी मायनस सी इकडे ट्रान्सफर करा म्हणजे आम्ही. देअरफॉर लॉग एस इक्वल टू हाऊ मच, लॉग एस इक्वल टू दिस के इन टू बी मायनस सी मीन्स दॅट इज के इन ब्रॅकेट बी मायनस सी. लगेच के ने मल्टिप्लाय करू नका, सांगतो नंतर बघा. हे सी मायनस सी इकडे ट्रान्सफर करा, लिहा मग लॉग वाय इक्वल टू
इंटू सी मैनस ए कॉमा ए मैनस बी का ट्रांसफर करा मे लॉग झेड इक्वल टू के इन ब्रैकेट ए मैनस बी राइट। आता काय करायचं प्रूफ काय करायचं मला सांगा। एक्स वाय झेड इक्वल टू वन, एक्स वाय झेड या तिघांचं मल्टिशन वन आणायचं बा। मग काय करायचं माहिती आहे का, हे लॉग एक्स, हे लॉग वाय आणि हे लॉग झेड या तिघांची ॲडिशन करायची। जर तुम्ही लेफ्ट हँड साईडची ॲडिशन केली तर तुम्हाला राईट हँड साईडची सुद्धा काय करावं लागेल, ॲडिशन करायचं बा। तर वरचे जे तीन इक्वेशन आहेत ना त्यांच्या लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करा आणि राईट हँड साईडची सुद्धा ॲडिशन करून टाका। मग लिहितो मी ॲडिंग दीज इक्वेशन्स, बघा लिहा ॲडिंग दीज इक्वेशन्स। तुमच्या मनात डाऊट असेल ॲडिशनच का करायचं सर, सबट्रॅक्शन ना का करायचं नाही, मल्टिप्लिकेशन का करायचं नाही, डिव्हिजन का करायचं नाही, एक लक्ष द्या। तुम्ही जर लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड या तिघांची जर ॲडिशन केली तर लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड लॉग ऑफ एक्स वाय झेड येईल। आणि आपल्याला एक्स वाय झेड तर आणायचं आहे ना, प्रूफमध्ये एक्स वाय झेड आहे ना, म्हणून मी ॲडिशन करायलो बघा। तर ॲडिंग दीज इक्वेशन्स बघा। मग ॲडिशन करताना तुम्ही काय करा, ह्या लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करा। लेफ्ट हँड साईड काय, लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड लेफ्ट हँड साईडला बघा। राईट हँड साईडची ॲडिशन करा, राईट हँड साईडला हे धीस नंतर धीस अँड धीस या तिघांची ॲडिशन करा बघा। लिहा मग देअर फॉर लॉग एक्स, तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करावं, लेफ्ट हँड साईडला लॉग एक्स आहे, पुन्हा लेफ्ट हँड साईडला काय लॉग वाय, पुन्हा लेफ्ट हँड साईडला काय लॉग झेड। लिहा मग लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड। मग लेफ्ट हँड साईडची ॲडिशन केली तुम्हाला राईट हँड साईडसुद्धा ॲडिशन करावं बघा। लिहा मग के इन ब्रॅकेट बी मायनस सी, नंतर पुन्हा काय के इन ब्रॅकेट सी मायनस ए, आणि नंतर काय के इन ब्रॅकेट ए मायनस बी। कळलं? आता मला सांगा बरं लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेडला काय लिहिते, नेक्स्ट पेजवर लिहि तुम्ही सांगा लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेडला काय लिहिता येईल सांगा। इकडे बघा लॉगरिथमचा रूल बघा, हे तुम्हाला सांगितलं बघा, सगळे त्याच्यामुळे रूल पाठ करा। लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी असेल तर लॉग एकदाच लिहायचा, लॉग एकदाच लिहिणार आणि या एम एन आणि पीचं मल्टिप्लिकेशन करणार बघा। मग तसंच मला सांगा बरं लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड म्हणजे काय, लॉग एकदाच लिहिणार आणि एक्स वाय झेडचं मल्टिप्लिकेशन करणार बघा। लिहा मग देअरफॉर लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय झेड। कळलं? हा रूल लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी म्हणजे लॉग ऑफ एम एन पी बघा। मग तसंच लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड दॅट इज लॉग ऑफ एक्स वाय झेड। कळलं हे? आता ह्या सगळ्यातून कॉमन काय निघालं बरं, ह्या तिघातून, इथून के निघणार, इथून के निघणार, इथून के निघणार, सगळ्या तिघातून के कॉमन काढा, के कॉमन काढा। लिहा मग के कॉमन काढतो मी, तर के कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथं काय राहणार, इथून के कॉमन काढलं तिथे काय राहणार बी मायनस सी। लिहा मग बी मायनस सी, त्याला ब्रॅकेट करायची गरज नाही कारण प्लसमध्ये टर्म आहे सगळ्या बघा। करायचं तर करा, त्याला नेक्स्ट स्टेपला करावं तुम्हाला बघा, बी मायनस सी प्लस इथून के कॉमन काढल्यावर, इथून के कॉमन काढल्या सी मायनस ए राहणार। लिहा मग सी मायनस ए प्लस आणि लास्ट टर्ममधून के कॉमन काढल्यावर, इथून के कॉमन काढल्यावर काय राहणार ए मायनस बी राहणार बघा। लिहा मग ए मायनस बी। लिहा मग देअरफॉर पुन्हा लिहा लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू केज असाल तसं बघा। आता बी मायनस सीचा ब्रॅकेट काढून टाकतो मी, ह्या ब्रॅकेटला प्लसनं मल्टिप्लाय करून तर काही साईन चेंज होत नाही बघा, प्लस सी आणि प्लस मायनस मायनस ए बघा, प्लस ए इथे चेंज होणार बघा, इथल्या ब्रॅकेट काढून टाकतो ए मायनस बी प्लस 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 मायनस मायनस बघा। लिहा मग लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल टू दिस के ॲज इट इज, एवढाच आन्सर किती मला सांगा, हे मायनस सी प्लस सी, हे मायनस ए प्लस ए, मायनस बी प्लस बी, कॅन्सल, रिझल्ट किती येईल झिरो येईल। असं कॅन्सल करत बसू नका बघा, कॅन्सल कधीच करायचं नाही असं बघा, फक्त नेक्स्ट स्टेपला ते लिहायचं नाही, फक्त नेक्स्ट स्टेपला झिरो लिहून टाकायचं, हे प्लस बी, हे प्लस बी,
हे बी मैनस बी जीरो, ए मैनस ए जीरो, सी मैनस सी जीरो बघा, ते कैंसल झाले बघा, कैंसल झाले म्हणजे रिजल्ट जीरो येणार बघा, लिहून टाकतो इथे जीरो बघा। पुन्हा लिहितो मी लॉग ऑफ एक्स वाय जेड इक्वल टू सहा के इंटू जीरो किती येईल, के इंटू जीरो जीरो येणार बघा। आपल्याला प्रूफ काय करायचं मला सांगा बरं, आपल्याला प्रूफ करायचं एक्स वाय जेड इक्वल टू वन प्रूफ करायचं आपल्याला बघा। आता काय करायचं सांगतो तुम्हाला आयडिया बघा, हे देअर फोर हे लॉग ऑफ एक्स वाय जेड जसा तसं लिहितो मी, मला सांगा झिरो व्हॅल्यू कोणाची आहे बरं, झिरो व्हॅल्यू कोणाची आहे मला सांगा। इकडे बघा दिसते का इथं कॅमेरा असतो नाही माझा, इकडे बघा लॉग ऑफ वन, लॉग वनची व्हॅल्यू किती असती झिरो असते, लिहून दिले बघा लॉग वनची व्हॅल्यू झिरो असतं, म्हणजे जिथं झिरो आहे त्या झिरोच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, लॉग वन लिहू शकता बघा, कारण लॉग वनची व्हॅल्यू झिरो आहे, मग लॉग वनची व्हॅल्यू झिरो म्हणजे तुम्ही त्या झिरोच्या ठिकाणी काय लॉग वन लिहू शकता बघा। मग मी काय करतो, हा जो झिरो आहे ना या झिरोच्या ठिकाणी लॉग वन लिहून टाकतो बघा, हे जो हे ह्या साईडला जे झिरो दिसायला आहे ना राईट हँड साईडला त्या झिरोच्या ठिकाणी मी लॉग वन लिहितो मी बघा, कळलं। आता लॉगरिथमचा रूल बघा, मला सांगा लॉग एम इकडू जर लॉग एन असेल, तुम्हाला मी लॉगरिथमचा रूल लिहून दिला बा, लॉग ऑफ एम इकडू लॉग ऑफ एन असेल तर डेफिनेटली एम आणि एन आर इक्वल बघा, ह्याही लॉगच्या बाजूला वन पाहिजे ना, तिकडेही लॉगच्या बाजूला वनच पाहिजे बघा, वन वन तर आहेत तिथे बघा, तर लॉग एम इकडू लॉग एन असेल तर डेफिनेटली एम इकडू एन बघा, इथं बेस नाही म्हणजे बेस थ्रू आउट सेम आहे बघा, मग लॉग एम इकडू लॉग एन असेल तर नक्कीच एम इकडू येणार बघा। मग इथं लॉग कोणाचा आहे, एक्स वाय झेडचा, इथं लॉग कोणाचा आहे वनचा, म्हणजे नक्कीच एक्स वाय झेड इकडू किती येईल वन, बऱ्याच जणांना वाटते हे लॉग लॉग कॅन्सल आणि एक्स वाय झेड इकडू वन, तसं नाही आहे बघा, ते लॉगरिथमचा रूल आहे बघा, कळालं पाहिजे बघा। मग नक्कीच एक्स वाय झेड इकडू किती येईल बरं, वन येणार बघा। मी नेक्स्ट स्टेपला लिहितो मी कोणता रूल, हा लॉग एम इकडू लॉग एन असेल तर डेफिनेटली एम इकडू एन, लॉग एक्स वाय झेड इक्वल टू लॉग वन मीन्स देअर फॉर एक्स वाय झेड इकडू किती येणार वन, चला हाच रिझल्ट प्रूफ करायचा होता बघा, लिहून टाका। काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये, तिघ जण आहेत बाकी तर गायब झाल्यास एवढा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का, किती जण ऑप्शन आहेत, बरेच ऑप्शन आहेत आज, काही डाऊट असला तर विचारा मला। झाला का मला सांगा, हां जानवी झालं, हां स्वामी, हां शाकिब झालं का तुझा, यस सर, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता, ला इफ इफ तेच आहे बघा, फक्त प्रूफ वेगळं करायचं, ल्या लॉग एक्स ऑफ वन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय ऑफ वन सी मायनस ए इक्वल टू लॉग झेड ऑफ वन ए मायनस बी, ल्या शो दॅट, शो दॅट ला एक्स रेस्ट पॉवर ए इंटू वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी इक्वल टू वन। आधीच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं माहिती आहे का, एक्स वाय झेड इक्वल वन प्रूफ करायचं होतं, इथे एक्सचा पॉवर ए आला आहे, वायचा पॉवर बी आला आहे, झेडचा पॉवर सी इक्वल टू वन प्रूफ करायचं बघा, कसं प्रूफ करायचं सांगतो मी तुम्हाला, आधीच्या सारखंच करू आपण, फक्त काही थोडे त्याच्यामध्ये काही टेक्निक आहे बघा, पुढे काय करायचं सांगतो तुम्हाला, मला सांगा याचा एवढ्याचा यूज करून हा रिझल्ट प्रूफ करायचा बघा, ह्या तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे
तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे तिघांचा रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ना तुम्ही, हे तिघांचा रेशो सेम आहे म्हणजे तिघांचा रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बा। लेट करा, अरे डम लेट लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय अपॉन सी मायनस ए, हां राइट हम लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू लॉग जेड अपॉन ए मायनस बी। तिघांचा रेशो के लेट करा, मग तिघांचा केशो तिघांचा रेशो के म्हणजे ईच रेशो कुठे के येणार, तिघांचा रेशो के म्हणजे प्रत्येक रेशो कुठे के येणार बघा लिहा म्हणजे देअरफोर लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू के कॉमा लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू के कॉमा लॉग जेड अपॉन ए मायनस बी इक्वल टू के। तिघांचा रेशो सेम म्हणजे ईच रेशो इक्वल टू के येणार बघा। आता जसं केलं हे बी मायनस सी सी मायनस ए मायनस बी ह्या साईडला ट्रान्सफर करा, त्यानंतर फॉर लॉग एक्स इक्वल टू के इन ब्रॅकेट बी मायनस सी हे सी मायनस ए इकडे ट्रान्सफर करायला मग लॉग वाय इक्वल टू के इन ब्रॅकेट सी मायनस ए ए मायनस बी इकडे ट्रान्सफर करायला मग लॉग झेड इक्वल टू के इन ब्रॅकेट ए मायनस बी। आता याच्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला आयडिया बा। इकडे बा एवढं झालं ना, इथे एक्सचा पॉवर किती आहे मला सांगा, एक्सचा पॉवर किती आहे ए, एक लक्ष द्या। मग काय करायचं माहिती आहे का, एक्सचा पॉवर ए आणायचं ना तुम्हाला, एक्सचा पॉवर ए प्रूफमध्ये एक्सचा पॉवर ए वायचा पॉवर बी आणि झेडचा पॉवर सी इकडून वन प्रूफ करायचं। एक्सचा पॉवर ए ना त्या लॉग एक्सला काय करायचं ए ना मल्टिप्लाय करायचं, एक्सचा पॉवर जेवढा असेल ना तेवढ्या पॉवरनं काय करायचं या लॉग एक्सला मल्टिप्लाय करायचं। नुसतं तुम्ही लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करून जमणार नाही, तुम्हाला राईट हँड साईडला सुद्धा मल्टिप्लाय करावं बा। तर काय करायचं, ह्या साईडला ए ना मल्टिप्लाय करायचं, ह्या साईडला सुद्धा ए ना मल्टिप्लाय करायचं। नंतर वायचा पॉवर किती आहे, वायचा पॉवर बी आहे, म्हणून ह्या लॉग वायला काय करायचं बी ने मल्टिप्लाय करायचं, ह्या साईडला बी ने मल्टिप्लाय करायचं, ह्या साईडला सुद्धा बी ने मल्टिप्लाय करायचं बघा। नंतर झेडचा पॉवर किती आहे सी, मग काय करायचं ह्या लॉग झेडला ह्या साईडला सी ने मल्टिप्लाय करायचं आणि त्या साईडला सुद्धा सी ने मल्टिप्लाय करायचं। तुम्ही म्हणताल मल्टिप्लाय करून काय फायदा आहे, जर जेव्हा तुम्ही ह्या लॉग लॉग एक्सला ए ने मल्टिप्लाय करताल तर ते ए कुठं जाईल माहिती आहे का, पॉवरमध्ये जाईल ते ए एक्सच्या बघा, आणि एक्सच्या पॉवरमध्ये गेलं की आपल्याला तेच पाहिजे, एक्सचा पॉवर ए तर आणायचं आपल्याला, तसंच वायचा पॉवर बी येऊन जाईल बघा, तसंच झेडचा पॉवर सी येऊन जाईल बघा। म्हणजे ह्या पहिल्या इक्वेशनला ए ने मल्टिप्लाय करा, दुसऱ्या इक्वेशनला बी ने मल्टिप्लाय करा, थर्ड इक्वेशनला सी ने मल्टिप्लाय करावा। नाही मी डायरेक्टच लिहितो, ही आयडिया कळाली तुम्हाला बघा। नाही मग दोन्ही साईडला ए ने मल्टिप्लाय करतो ना, मग देअरफोर ए लॉग ऑफ एक्स, तर ह्या साईडला सुद्धा ए ने मल्टिप्लाय करा, ए इंटू के के येणार बघा, आणि ब्रॅकेटमध्ये ते बी मायनस सी असेल तसं लिहा बघा। ह्या लॉग वायला काय करा, बी ने मल्टिप्लाय करा, बी लॉग ऑफ वाय या साईडला सुद्धा बी ने मल्टिप्लाय करायला मग के इंटू बी दॅट इज सी मायनस ए, या साईडला सुद्धा सी ने मल्टिप्लाय करायला सी लॉग ऑफ झेड, या साईडला सुद्धा सी ने के सी येणार इन ब्रॅकेट ए मायनस बी। आता काय करायचं, आता ह्या तीन इक्वेशनचे ॲडिशन करायचं, भले ॲडिंग दीज इक्वेशन्स। काय करा, ह्या ह्या लेफ्ट हँड साईडची ॲडिशन केली की तुम्हाला नक्कीच राईट हँड साईडची सुद्धा काय करावं, ॲडिशन करावं बा, करा मग ॲडिंग दीज इक्वेशन्स लिहा मग देअरफोर ए लॉग ऑफ एक्स प्लस बी लॉग ऑफ वाय प्लस सी लॉग ऑफ झेड, ह्या साईडची ॲडिशन केली तुम्हाला ह्या साईडसुद्धा ॲडिशन करावं बा। ला के ए इन ब्रॅकेट बी मायनस सी, के ए इन ब्रॅकेट बी मायनस सी प्लस के बी इन ब्रॅकेट सी मायनस बी, के बी इन ब्रॅकेट सी मायनस ए बघा, पहिलं बी मायनस सी नंतर सी मायनस ए,
प्लस के सी इन ब्रैकेट ए माइनस बी, आता काय करा, लॉगच्या बाजूला जी टर्म ती टर्म पॉवर मध्ये जाणार, या लॉगच्या बाजूला ए येते, ए कुठे जाणार पॉवर मध्ये जाणार, बघा या लॉग एक्सच्या बाजूला ए येते, ए कुठे जाणार पॉवर मध्ये जाणार, ल्या लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर ए, या लॉगच्या बाजूला बी ए, हे बी कुठे जाणार पॉवर मध्ये जाणार, ल्या मग लॉग ऑफ वायचा पॉवर बी, आणि ह्या लॉगच्या बाजूला सी ए, या लॉगच्या बाजूला सी ए, सी कुठे जाणार पॉवर मध्ये, ल्या मग लॉग ऑफ झेडचा पॉवर सी. आता ह्या सगळ्या टर्म मधून के कॉमन निघते बघा, का सगळ्या टर्म मध्ये के आहे बघा, प्रत्येक टर्म मध्ये के आहे, तर प्रत्येक टर्म मधून के कॉमन निघतं बघा, इथून के कॉमन काढले तर इथे ए इन ब्रॅकेट बी मायनस सी राहणार बघा, इथून के कॉमन काढले तर इथे बी इन ब्रॅकेट सी मायनस सी राहणार, इथून के कॉमन काढले तर सी इन ब्रॅकेट ए मायनस बी राहणार, आता बघा लॉगरिथमचा रूल, आता लॉगरिथमचा रूल बघा, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी असं असतो, तर लॉग एकदाच लिहायचा आणि त्या एम एन पीचं मल्टिशन करणार बघा, आता हे म्हणजे एम, हे म्हणजे एन आणि हे म्हणजे पी, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी म्हणजे लॉग ऑफ एम एन पी, बघा हे लॉग एकदाच लिहितो त्या सगळ्यांचं मल्टिशन करतो बघा, ला एक्स रेस्ट पॉवर ए, जस्ट वन मिनिट ब्रॅकेट हा करतो मी, लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर ए इंटू एन, एन म्हणजे वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी, दॅट इज इक्वल टू, हे के कॉमन काढलेले बघा वायर जसं तसं लिहितो मी, आता ह्या ब्रॅकेटला ए न मल्टिप्लाय करतो, ए इंटू बी दॅट इज ए बी प्लस मायनस मायनस ए इंटू सी दॅट इज ए सी, बी ने मल्टिप्लाय करा, बी इंटू सी दॅट इज प्लस बी सी, बी इंटू मायनस ए दॅट इज मायनस ए बी, सी ने मल्टिप्लाय करा, सी इंटू ए बी सी सी ए, किंवा ए सी लिहितो मी, ए सी लिहितो मी, सी इंटू ए सी ए लिहा किंवा ए सी लिहा, मी ए सी लिहितो मी बघा, प्लस मायनस मायनस सी इंटू बी दॅट इज बी सी, काही डाऊट असेल तर विचार, आता आता इथं काय काय कॅन्सल होते मला सांगा, देअरफोर लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर ए इंटू वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी इक्वल टू हे के इन ब्रॅकेट, वा हे प्लस ए बी हे मायनस ए बी, हे प्लस बी सी हे मायनस बी सी, हे प्लस ए सी हे मायनस ए सी कॅन्सल, रिझल्ट किती येईल झिरो येणार, देअरफोर लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर ए इंटू वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी इक्वल टू, हे के इंटू झिरो किती बरं, के इंटू झिरो झिरो, आता मी तुम्हाला सांगितलं आधीच्या प्रॉब्लेमने सांगितलं त्या झिरोला लॉग वन लिहिता येते का, लॉग वनची व्हॅल्यू झिरो आहे बघा, देअरफोर लॉग ऑफ एक्स रेस्ट पॉवर ए इंटू वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी, इकडे जे झिरो आहे त्या झिरोला लिहितो लॉग ऑफ वन, तर लॉग वनची व्हॅल्यू झिरो आहे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं लॉग एम इकडे जर लॉग एन असेल, हे रूल सांगितलं तुम्हाला बघा, लॉग ऑफ एम इकडे जर लॉग ऑफ एन असेल तर डेफिनेटली एम इकडे किती असणार एन, एम इकडे एन असणार बघा, मग नक्कीच हे ब्रॅकेट इकडे किती असणार वन असणार बघा, लिहून टाका, देअरफोर एक्स रेस्ट पॉवर ए इंटू वाय रेस्ट पॉवर बी इंटू झेड रेस्ट पॉवर सी इक्वल टू, आणि हा सिझल प्रूफ करायचा आपल्याला, याच्यात काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये,
हां काही डाऊट असला तर विचार, थांबूया आपण आज, तर बराच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आज बरेच जण ॲबसेंट आहेत बघा. ठीक आहे, काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. नाही ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही.